नाव काय तुमचं? राकेश वानखेडे। अच्छा राकेशजी, तुम्ही रिहॅबिलिटिंग मध्ये कधी तुम्हाला कळालं, काय पालिकेकडून सांगण्यात आलं? मला पालिकेने काही कळलं नाही, मी मार्केटिंग करतो आणि रात्री 12 वाजता माझ्या ओनरनी फोन केला की असं झालंय सामान काढून घ्या म्हणून, म्हणून लगेच मी सकाळी सगळं सामान काढलं। ओके, यातलं काहीच माहिती नाही, काहीच माहिती नाही मला, मी मार्केटिंगला असतो बाहेर, मला काहीच माहिती नाही ह्या बिल्डिंगचं। तुमचं काय होतं इथे? इथं मार्केटिंगचं कटर मशीन होतं, कटर मशीन केलं। भाई ये बिल्डिंग का नाम क्या है? साईदीप अपार्टमेंट। ओके, और किस तरह का हादसा हुआ था, किधर हादसा हुआ था? सर दूसरे माले पे ऊपर से सीलिंग गिर गया था। हाँ सर। कभी सीलिंग गिरा था? दोपहर में। तो अभी पालिका ने क्या कार्रवाई की है? कल तो उसमें महानगर पालिका का मेन मैडम आई थी, वो बोले पूरा खाली करने को बोले, तो रात को आए खाली कराए पूरा, वो लोग को लेके गए। कितने लोगों को बाहर निकाला? करीब 30-40 आदमी होंगे, पूरा बस भर के गया था, एक बस आया था महानगर पालिका, उसमें पूरा भर के गया था। राज बहादुर गुप्ता। नालासोपारा पूर्वेकडील शिर्डी नगर परिसरामधील दुसऱ्या मजल्यावरील एका रूमचा स्लॅब कोसळल्यानं वसई विराजदार महानगरपालिकेनं आणखी जी सोसायटी आहे ही खाली केलेली आहे। घटना काल रात्रीची आहे, आपण जर बघितलं तर हीच इमारत आहे नालासोपारा पूर्वेकडील शिर्डी नगर परिसरातील साई दीप अपार्टमेंट आहे। या इमारतीमध्ये एकूण 40 फ्लॅट आहेत, यात 34 कुटुंब राहत होते आणि या 34 कुटुंबात 106 नागरिक होते, त्यापैकी 84 नागरिकांना वसई विरार महानगरपालिकेनं वरुण इंडस्ट्रीमध्ये स्थलांतरित केलं आहे, तर इतर जे आहेत नागरिक आहेत ते आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आलेले आहेत। ही इमारत आहे तर ही इमारत अति धोकादायक म्हणून पालिकेनं घोषित केलेली होती आणि तसं सूचना फलकही लावलेलं होतं, मात्र सध्या मागील वर्षीच या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली होती, तरीही ही धोकादायक होती, पालिकेनं त्यांना नोटीसही बजावली होती। वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा अनेक धोकादायक इमारती आहेत, मात्र आता त्यांचा जो प्रश्न आहे हा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।